कोलवाळ येथील बेकायदेशीर बांधकामावर पर्यटन विभागाने कारवाई केली आहे. सीआरझेडच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. पाहुयात सविस्तर वृत्त. न्यायालयाच्या आदेशानुसार सीआरझेड कायद्याच्या उल्लंघन प्रकरणी कोलवा येथील बेकायदेशीर बांधकामांवर मंगळवारी कारवाई करण्यात आली. पर्यटन विभागाने सीआरझेडच्या आदेशानुसार कोलवा येथील बेकायदेशीर बांधकामे आणि रस्त्यावरील छोटे बेकायदेशीर गाळ्यांचे बांधकाम जमीनदोस्त केले. सध्या हे प्रकरण उच्च न्यायालयाच्या देखरेखीत सुरू आहे. कोलवा सिविक फोरमचे निमंत्रक जुडित अल्मेदा यांनी या प्रकरणी उच्च न्यायालयात तक्रार दाखल केली होती. केवळ काही तासांची नोटीस देऊन पर्यटन विभागाकडून ही कारवाई करण्यात आल्यानं बाणावलीचे आमदार व्हिंझी विएगास यांच्यासह स्थानिक व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. टुडे वी आर हिअर टू डिमॉलिश द इलिगल एक्सटेन्शन्स डन टू द स्ट्रक्चर्स विच बिलॉंग्स टू द डिपार्टमेंट ऑफ टुरिझम. देयर आर 5 स्ट्रक्चर्स ओव्हर हिअर इनटू 6, दॅट इज टोटली 30 शॉप्स. सो दिस इज अ हायकोर्ट मॉनिटर्ड केस. And CRZ has passed an order on 13th of October and given the department 1 month of time to demolish all the illegal extensions which have been done to the all the major structures. So today we are here to demolish all the illegal extensions along with my team. So and along with that we have been told to remove all the illegal gadas which are there in survey number 37/11. So those gadas also we are going to remove. Some of them I've already moved out. Whatever is remaining, we are going to remove those gadas and we are going to follow those CRZ directions. But saying this, since I have inherited this, they have got an order, they have come to justify this order. पण मुगेले आज एक रिक्वेस्ट टुरिझम मिनिस्टराक. फाल्यां कोलवा टुरिस्ट जो येवपा आहा, एक 500 लोकांक ब्रेकफास्ट दिवपाची आमकां गरज आहा. 500 लोकांक दनपारां आमकां लंच दिवपाची गरज आहा. So we want a letter from the tourism department today itself ki to give them permission to allow them so that tourists can sit. Turistang bospak, shade galpak, temporary till you come up to a permanent solution. Ye aat je kaadla, kota lagon kaadla. Pun am kiya porot jai o shedio. Kita ing shedin zari tori tourist hal breakfast ko na, hal jai na, jala Goa tourism a nao pede datle. That South Goa tourism, Kolwa being the iconic beach proposed, is unable to give breakfast tomorrow morning in a shaded place at Kolwa. So we cannot let this message go. Aaj departmentan message hi dalya ani aaj te demolition aile because somebody went to court. Pun hal sokani jo breakfast aha te breakfast tak inga savdent boson breakfast dipacho amgelo maksad ta kaido. We being here, we need to allow that tomorrow morning tourists can have breakfast under shade. आणि शेड ना. सो शेड दिवपाची आता प्रयत्न मागचा आता टुरिझम डिपार्टमेंटान ताबडतोब करपा जाय. सो दॅट नो बडी टेक्स दीस पीपल टू कोर्ट. आमगेले हे लायसन्स शेडाचे, शेडा लायसन्स आहे 2035 आहा. ते मार्क्स केला आणि रिवॉक केला विदाउट टेलिंग एनिथिंग. आणि हेच्या धंदो करतालो आणि सांगप ना काय ना. रातीको 9:30 येले आणि मागे ही ऑर्डर सोपिल्या. हांव नको गव्हर्मेंटाचेसो रूल ते 9:30 येईन मात सगळं ते. आणि टायम ना आम्ही स्टे आठवले म्हणून टायम ना. ते आज म्हणजे तू काढ सगळे शेट बीट काढ. आम्ही धंदो कितून चलो बरं जाता. आम्ही हेजे सगळे धंद्याचे आम जियेत आहे. पण अख्खे लाईफ आम्ही भायर वसना असं हा सगळे म्हणजे लोक लंडन वयत म्हणजे एक लागून लोक लंडन वयता. आमगे गव्हर्मेंट आम केअर घेईना. आम केअर आम गेलो आम रावता ते भाषा ते गेले बाबा त्याचे लायसन्स दिसाय त्याचे रिवॉक करताय. मागे सोमना कितें आता हायकोर्टा वसो म्हणजे मागे टायम दे नाही. म्हणजे मागे टायम दे एक दोन दीस टायम दे. 9:30 तू येता राती कडे आणि मग तू काढ मोठा शेड. हा कितलो करतो काय आणि मागे गव्हर्मेंटा घेऊन ॲटलिस्ट गव्हर्मेंट आमचे हेकूच आलो टायम बीन काढच काढच आलोले. मिन्स एक एक वीक वो टायम बीन आमगे काढून मानाय मेणाय पयसो द्या मानाय मेणाय हिंगा काढपा ते कामदार कोविडान मुगे कामदार कोण घरा वसून हांवें आख्खे कामदारांक पयशे हारी केले. आणि गव्हर्मेंट हांवें लॅटर केली आमी कितें डिस्कावंट दिश मो हेजेर. आमी गव्हर्मेंटान एक पयशे डिस्कावंट दिवं ना. आमगे रेंट पासून आसलो ते फूल रेंट केले ते एक पयशे आमकां हें दिवं ना डिस्कावंट दिवं ना. आमी तुला सांगले पूण गव्हर्मेंट हितू आमी टॅक्स हारी करून हितू मुगे हितू टॅक्स वयता गव्हर्मेंटाक. आनी म्हजी वरवीं ते गव्हर्मेंट हें जाता टॅक्साय वरवीं तिंगे सॅलरी येता. पूण ते सोम नाय न्हू. ते हायकोर्टा ऑर्डर दिताय आणि म्हणजे ते आम सीआरझेड आहे ना. पण आम नॉट अंडर द सीआरझेड. आम ते आमगे घायल ते प्लास्टीक टेम्पररी स्ट्रक्चर. आणि कोणगे सीआरझेड म्हणजे कॉन्क्रीट असून आलोले. पण आम ते टेम्पररी आणि मुखो लायसन्स असतो ते मागे भाषेन दिताय म्हणजे हांव नको गव्हर्मेंट कितको हे करतो.